ही घटना जळगाव मधील आहे। शिरसोली रोडवर जळगावकडे येत असताना दुचाकी स्वारा छोटा हत्ती मालवाहू वाहन चालकाने रॉंग साइड जाऊन धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार बसलेला 1.5 वर्षीय बालक चेंडू सारखा उडून खाली रोडवर पडला तर दुचाकीस्वार वाहनासह फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला। या अपघातात शेख अली शेख शरीफ 1.5 वर्षीय बालक जागीच ठार झाला। शेख अमीन शेख आरिफ वय 25 यांना 15 दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती। रविवारी अमीन शेख याने पत्नी व मुलीची भेट घेण्यासाठी सासरवाडीत शिरसोली येथे जाण्याचा बेत आखला। घरातून निघताना 1.5 वर्षीय पुतण्या अलियासही फिरवून आणू असा विचार करून दोघे काका पुतणे दुचाकीने शिरसोलीला आले होते। मुलीला भेटून सायंकाळी घराकडे येण्यासाठी दुचाकीने निघाले। गावातून निघाल्यानंतर थोड्याच अंतरावर पेट्रोल पंपाजवळ समोरून सुसाट वेगाने येणारा छोटा हत्ती या मालवाहू वाहन चालकाने दुचाकीस्वारास रॉंग साइड जाऊन जोरदार धडक दिली। अपघातात दुचाकीस्वार वाहनासह फेकला गेला तर दुचाकीवरील 1.5 वर्षीय अली हा चिमुरडा फुटबॉल सारखा हवेत उडून डोक्यावर पडल्याने जागीच त्याचा मृत्यू झाला तर दुचाकी चालक अमीन शेख गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। याबाबत MIDC पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे तर अपघातानंतर वाहन चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र शिरसोली ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले। दुचाकीच्या टाकीवर बसलेला 1.5 वर्षीय आली हवेत उडताना ये जा करणाऱ्या वाहनधारकांना दिसला। जागीच वाहन थांबून बाजारात फुलं घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराने तशीच दुचाकी फेकत या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। छोटा हत्ती चालकाचे वाहन रॉंग साइडला जाऊन दुचाकीला धडकत असल्याचे लोकांनी डोळ्यांनी बघितले। जखमी अमीन शेख व त्याचे मोठे बंधू शरीफ शेख आरिफ असे दोघे भाऊ एकत्र कुटुंबात MIDC मागील फातिमा नगरात वास्तव्यास आहेत। ते ट्रॅक्टर मेकॅनिक म्हणून काम करून गुजराण करतात। भावाचा अपघात झाल्याचा फोन आल्यावर शरीफ यांच्यासह कुटुंबीय आणि गल्लीतील तरुणांनी अपघातस्थळी धाव घेतली। जिल्हा रुग्णालयात आल्यावर चिमुरडा आणि झोपलेल्या अवस्थेत पडून असल्याचे पाहत पित्याने एकच टाहो फोडला।